नाशिक रोडला विभागीय कार्यालयामध्ये योजनेचा शुभारंभ झाला असून ग्रामीण भागामध्ये विशेषतः 6 आदिवासी तालुक्यांमध्ये शासकीय योजनांची माहिती पोहोचवण्यासाठी निघालेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचा नाशिक शहरात सुरुवात झाली आहे. 28 डिसेंबरपर्यंत 7 ठिकाणी डिजिटल रथ फिरून नागरिकांना विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे. महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, उपायुक्त विकसित भारत संकल्प यात्रेचे समन्वयक डॉक्टर विजयकुमार मुंडे यांच्या हस्ते नाशिक रोड आणि पंचवटीतील विभागीय कार्यालयात संकल्प यात्रा संपन्न झाली. 28 नोव्हेंबर ते 28 डिसेंबर या दरम्यान शहरातील 7 ठिकाणी यात्रेद्वारे आयोजन करण्यात आले. नाशिक रोड विभागीय कार्यालयात यात्रेचा शुभारंभ फीत कापून डॉक्टर विजयकुमार मुंडे यांनी केला. यावेळी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉक्टर आवेश पलुड, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर तानाजी चव्हाण, नाशिक रोडचे विभागीय अधिकारी सुनीता कुमावत, जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद, उप अभियंता निलेश साळी, डॉक्टर जितेंद्र धनेश्वर, डॉक्टर शिल्पा काळे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. यावेळी आयुष्यमान भारत योजनेचं कार्ड त्यांच्याबरोबर विविध लाभार्थ्यांना त्यांचे परिचय कार्डाचं वाटप प्रदीप चौधरी, उपायुक्त डॉक्टर विजयकुमार मुंडे यांच्या हस्ते करण्यात आलं. नमस्कार, मी अश्वनी सुभाष बोर्जे. माझं सर्व्हिस सेंटर, कार वॉशिंग सर्व्हिस सेंटर आहे. मी जोडधंदा म्हणून भाजीपाला विकते, यावर माझं घर चालतं. कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये आमचे व्यवसाय बंद पडले होते, त्यावेळी महानगरपालिकेमधून प्रधानमंत्री स्वनिधी योजनेची माहिती मिळाली. तेव्हा मी फॉर्म भरून फॉर्म 10,000 कर्ज मिळाले. त्या पैशातून मी माझा व्यवसाय पुन्हा सुरू केला. आलेल्या नफ्यामधून मी कर्जाची परतफेड केली. आता माझे 20,000 कर्ज मिळाले असून त्याची परतफेड करणे सुरू आहे. मला स्वनिधी से समृद्धी या योजनेपैकी 3 योजनांसाठी मी पात्र असून त्याचा मी फायदा घेतला आहे. सुरक्षा विमा योजना, जीवन ज्योती विमा योजना, श्रमयोगी मानधन योजना. श्याम धोंडे, मी पंतप्रधान स्व योजनेचा पूर्णपणे लाभ घेतला आहे. मी लॉकडाऊनच्या काळात 10,000 लोन प्राप्त झालेले आहे मला महानगरपालिकेतून. तर ते मी तेव्हा भाजीपाल्याचा धंदा करत होते, त्यामध्ये मला खूप काही मदत झाली. त्यामुळे मी माझा घराचा पूर्ण व्यवसाय व्यवस्थितपणे पार करू लागले. त्यानंतर मी असे ठरवलं की ह्या लोनमधून मी काही बायकांनाही काम देईन आणि माझाही व्यवसाय पूर्ण करीन. त्यामुळे मी कुठेही आता गेलं की पैसे भरावाच लागतात. त्यामुळे मी काही पैसे भरले आणि महिलांना देखील काम आणले, महिलांना बटणं देखील बनवायचे काम आणले. त्यामुळे त्यांच्या घरातही 2 पैसे येऊ लागले. असे हे माझे पैसे कर्ज मिळाल्यामुळे मला हे फायदे महिलांनाही करून देता आले. त्यानंतर मी 20,000 लोन घेतले. त्यामध्येही मला खूप काही भाजीपाल्याचा धंदा मोठ्या प्रमाणे करण्यात आला. त्यामुळे मी आत्तापर्यंत ते लोन भाजीपाल्याच्या ह्याच्यातून फेडू लागले. त्यामुळे आता मला 50,000 लोन भेटले. त्यामुळे मी 50,000 लोन घेऊन मी आता साड्यांचा, घरगुती साड्यांचा बिझनेस करायला सुरुवात करणार आहे. धन्यवाद मोदी सरकार, तुमचे खूप खूप आभार आणि इथे बसलेल्या मान्यवरांनाही खूप खूप धन्यवाद. मला 2 शब्द बोलण्याची संधी दिल्याबद्दल त्यांचेही मी खूप खूप आभार मानते. सिन्हा फाटा, UPSC की आशा वर्कर हूँ और मैं आयुष्मान भारत बनाने का काम भी करती हूँ भाग में. और उसके लिए मैं जब भाग में जाती हूँ तो आयुष्मान कार्ड बनाने के लिए मैं सबको बोलती हूँ. उसमें से 100% लोग निघते कार्ड बनवलेले आहे आणि एकांनी माझ्या भागात ते फायदा पण उचलला आहे. गोरगरिबांसाठी हे खूप महत्त्वाचे आहे आणि त्यांना ते लाभ भेटणार आहे. सरकारी दवाखान्यात पण आणि प्रायव्हेट दवाखान्यात पण ते गरिबांसाठी खूप ही योजना आलेली आहे. लोक माझ्या भागात खूप खुश झाले आहे का हे लाभ आम्हाला भेटणार आहे म्हणून. आणि आम्ही पण हे सर्व काम आता भागात सगळे मिळून करता आहे आणि हे काम चालूच आहे आमचे सिन्नर फाटा हॉस्पिटलला पण आणि आमच्या भागात पण. विथ न्यूज ब्युरो नाशिक.